पक्का पीके उठना लोडर मारी दियो पानी घर पोरी ने छता बहु आपता जोड़ी वर नाते वर का सवय पड़ेल तू तेनी आगळ जोपज खटा लिया नहीं बाबा लाइ संग तुम्हाला ढगत नाही आई विस्तार मे निगत शेठ कुणीच नाही ये काय काय वस्तु अरे दो पांच पांच ट्रेक्टर अरे टेम्पो एरस का टोली एरस काय काय एरस कंचरी ओढाई पर वाहन बिचारा बाड़ोतरी गाड़ी में फिर खड़ावर उड़वा देखा लीजा उड़वा चमुतरी चरी चार उड़वा पन शेट ना खड़ा अने उड़वा दूसरा ना डीजल गरीब मानूस हाव मीडियम लेवल ना मानूस हाव पण आज बरोबर खाजा नाईक नी आज यात्रा आदिवासी समाज मजे आपला खाजे नाईक आपले त्याला भगवान मानज कान माहिती ना ती गोष्ट त्यांनी यात्रा भरवजन म्हणून माने भी जीवला अच्छा लागना
आज आपला तो भगवान खाज्या नाईक तेनी यात्रा निमित्ते ना माने घर मई भजन मंडळ बसवाना आहे तो माने घरवाईला मई विचारू मानी एक पोर रहा तिला विचारू आज खाज्या नाईक भगवान ने आपले भजन मंडळ घर बसाना हा तो काय सगवड कराना काय नीति बाईला मई सांगू आयक निस्म आम्ही अनिस काय शाबाश शाबाश अयतनीस बाई म्हणजे लक्ष्मी पती एटले परमेश्वर अशीच वागणूक आपले गाव मा दाखाड येताना माना पाय धरनीस माना जीव भरीव ना म्हणजे मैं तुझा कशासाठी तुला आठ बोलवा आज आपला खाज्या नाईक यांनी आज आपली यात्रा बराबर आखा गाव आज आपला यात्रा निमित्त त्यांना उत्सव मनावतील परंतु आपले काय कराना खाज्या नाईक ने नावनी आपले आज भजन मंडळी आपले घर बसवान रात भर आपण त्यांना खाज्या नाईक ना जागरण कराना पोरगीला बोलो तिला भी दोन गोष्टी सांगू आपला बराज आपले मोठा कुटुंब हा काकास मोठा बास तेला बटसाला वाहरी लो ना आणि आपले घर काहीतरी त्या पूजन करतील तेसने आपले पुढे आपला जायचे आणि आपले अजान माणसा त्या करतील तेसने मागणी आपले करू हा चालेल पोरला बोलो बेटा नंदू ए नंदू शाबाश शाबाश बेटा चल उठ उठ काय ओ हेलो बेटा अगेन तुम ने लाट ये खलता है कुर्बानी हस्तो आणि माना पोरिया नाही पोरिया भी तू आणि पोर भी तू बेटा आज आपली यात्रा आणि आपली कुलदेवी यहा मोगी माता आपला भगवान अशा खाज्या नाईक यांनी आपली यात्रा भरवली तर माना म्हणणं होता मी मामीला विचारली दा का आपले यात्रा निमित्त आपला घर आपले भजन मंडळी बसवाना होता तर मी काय सांगू आपला कुटुंब मोठा बास आणि गावना पाटील गावना सरपंच आहात उपसरपंच सरप सभ्यश्री मोठ मोठला माणसं आहात पेशाला जाई निशा आमने बाबानी संध्याकाळी तुम्हाला बोलवा गज आमने आमने घर यहा मोगी माता आणि खाज्या नाईक ना दोन्हीचे नाव ना भजन मंडळी बसाना हा तेवरून तुम्हाला आमने बाबानी तुम्हाला घर बोलवा चालेल ना पोरी नी दोन चार पोरी हरी जा आणि आपला त्या आपला बाकीवाला साहेब तो पण बसना हा सरपंच साहेब तो पण हा आपला हा आपला ये काय आपला सरपंच साहेब हा सरपंच साहेब हा आणि वारसावा पोलीस साहेब तो पण अट बसना हा आपला जोडा भी ओळखी ना माणसा जोडा भी आपला कुटुंब ना माणसा थया बठा आपला कुटुंब ना हा तेसा भी जा बेटा आणि दुसरी बाबत कनी आता हाडेने निरोपला माणूस ये नाही फोनवर गोट कराना फोनवर माणूस ये नाही आता आपले काय करा एक डिश लिए तेमा कंकू चोखा आणि दिवा दिवा लिया आणि प्रत्येक घर आपला जे सरपंच उपसरपंच ज्या ज्या आपला कुटुंबी हात त्याचे घर जा आणि पायल पायल हात लावी आणि तिलक लावा न्यूटन द्या आणि दोन हात जोडीने त्याला दादाला सांगा दादा आमने घरी संध्याकाळी या आमने बाबाने भजन मंडळ ठेवा तुम्हाला यालाच पडी असे निमंत्रण द्या प्रत्येक घर जाईल हा आजा नंदिनी नंदिनी जय श्री नंदिनी रोशनी 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 खुशबू खुशबू ए बो ओके संगी हां हां तत एला संगी जा इथे या वेला सांगा ले जा तुला सांगा ले मला पटाल दिसू तुला नंबर लिदा बेटा
आज काल मैं एक बाबत तुला सांगायला भूलले आपला ज्या सरपंच उपसरपंच पाटील कारवरती शापास्त जाय जात पण आपले गाव ना मोठा शेठ हो बर आज खानदान माणूस हा आणि ते पाशी भी जाय जा तेला भी न्यूटन दिजा तो पण आपले घर येईल असे आपले हाने सांगी दीज हा चलते जाऊ ना हा चलना अच्छा तो सकाळ लवकर पार्टी आठ स्टेज वर नाचेल आणि सोनू भाऊनी मागाडेल गुलाब दादाने मागाडेल होती चांगला देखाल जा आपला बारीक बारीक पोरी आपला गाव ना आई बाय बावडी पट्टी आपले घर यायला पाहिजे म्हणून मी जागले काकाला वाहरू आणि गाव मा जे मोठला मोठला माणसं आहात ते असे घर जाईने सांगा आणि बाकीने पोरशोर बाय बावडीला असे आपल्या बोंब मारीने आवाज मारीने सांगी दे जागले दाजी अंगीर राम 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 मामा काय ए थोडं पोचल मामा करी माने घरी आज यहा मोखी माता कुलदेवी आपली मग तिना पण आपले जागरण करणार मग आणि यात्रा निमित्त खाजी नाही क्रांतीवीर खाजी नाही नाही महान आपले आदिवासी समाज माटे त्यांनी प्राण दि दिला बरोबर म्हणून तो आपला भगवान जा भगवान तिना पण आपले जागरण करणार जागरण करणार तर आपले गावातील बाय वावडी सगळ्याला माहिती दे आणि आपला येड्या आडे खेळायला जाऊन आरती दे कसे कारण बिपिन दाजीने घर आज संध्याकाळी या मोगी माता ने खाजे नाईक ने नावनी त्याची भजन मंडळ ठेवेल हात तुम्ही संध्याकाळी या तुम्ही हा 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 आणि देख आहाव तर आपले गरीब माणूस गरीब मग मग कुणी 10-5 प्रेम थी आपला मदत करील तो वांदा नाही आपले तोंड फोडी कोणापाशी फाडा लेवाना नाही आपले एक सांगता एक सांझ आपले केसाला 12 माठा आणि जेवण द्याला पण आपण होऊन देऊन सांगाल ना हा आपण देत देत मोठला माणसा देतील मला की माहिती तुने तोंड फोडी कोणापाशी लेवाना नाही जबरदस्ती करणार नाही पण प्रेम थी जो कोणी 10-5 दिन तर आपले लेवा चल ना बोम पाडाल कठ जाओ चीज पाडा मग अरे चीज एवढा तर तुला सांगी दिला आता 10-5 नको टाकशे 50 टाक जास्त अरे प्रेम थी कुणी रुपया आठाना टाकील तर टाकील नाही तर जबरदस्ती नको टाकशिया उगे म्हणणं 10-5 ते तिथे लेवाना आपले घर भगवानने जरा फार दिल दिल मग जबरदस्ती भगवान दिल तर आपले मांग जाव ना तसे नाही दान दक्षिणे बस बस अरे आई माणूस र
मांगी खा ऐसा नहीं हो प्रेम थी जो कोनी 10-5 रुपया बिपिन दाजीला मदद कराना हसील तो मदद करा आरती में 10-5 रुपये टाक जा अने नहीं तो काही नहीं पैसा नहीं हवा तरी संध्याकाळीला तुम्ही बिपिन दाजी ने घरी भजन मंडळ लाग्या सांगू ना दे मोगरा खाजे नाही आणि कंटे मामा ने लावले हां कंटे मामा देव मोगरा यहाँ मुखी माता चंटे मामा खजे नहीं आई नी यात्रा आप निमित्ते आपला भजन मंडल बसला ती जाई नी सांग माला तो ठपा अपने संगता है ना अजी संगता ही ती सांग अरे काई जाबाई इशा किशा घोड़ा जिसा मानूस दुनिया आपाला 10-5 रुपये दक्षिणा कर तुम आपण माग मग मत गाव ना जागले तुम्हाला तर देणार पडेल ना चांगले पाडाला बी जा चांगले पाडा मी सांगी दे नाव ना अरे सांगी दे नाव Yeah.
काय डबऱ्या कोण बाबा बाय तुम्ही आने आज संध्याकाळला भजन मंडळी ठेवेला तर तुला येला पडेल भजन मंडळी असे ना मी लागता आता चाल तुम्ही दर्शन दीजिए माता।
आमने खरा आज संध्याकाळला भजन मंडळी हवेल हा तर तुम्हाला यायला पडेल आम्ही सांगायला म्हणू हा ऐकूना नि फोन माने जीवन दर्शन कर पैसा टाकना पड़ते पैसा देना पड़ते अरे बताइए लोग तो पैसा टाकना अपना हात मध्ये असेल तरी चांगली मेरा नाही पोरी तुम्ही